मुंबईतल्या विले पार्लेमध्ये आग लागलेली आहे. या ठिकाणी प्राईम मॉलमध्ये आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आग कशामुळे लागली हे अजून कळू शकलेलं नाहीये. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. धुराचे लोट वर उठताना दिसत आहेत. 24 तासवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य. विले पार्लेतल्या प्राईम मॉलमध्ये आग लागलेली आहे. यावेळेला इथे कोणी अडकलं आहे का हे अजून कळू शकलेलं नाही. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, ही आग ज्या वेळेला लागली त्यावेळेला आतमध्ये कोणी होतं का, काही अपडेट्स? नक्कीच वर्णा, ही आग आहे ती प्राईम मॉलमध्ये लागलेली आहे. कारण की ग्राउंड प्लस 3 हे स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही आग लागलेली आहे. अग्निशामक दलाच्या 13 गाड्या आणि 8 वॉटर टँकर जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत. मॉलमध्ये सकाळची वेळ होती, त्यामुळे काही जे दुकानदार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे हे देखील अडकल्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे. आता सध्या अग्निशामक दलांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. मात्र जी जागा परिसर आहे त्या ठिकाणी अग्निशामक दलांच्या गाड्या येण्यासाठी देखील थोडीशी त्रासदायक आहे. आणि बघ्यांची भूमिका देखील जे आहेत, नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेले, त्यांना देखील पोलिसांच्या वतीने बाजूला करण्याचं काम सुरू आहे. आणि अग्निशामक दल, पोलीस आणि महानगरपालिका यांच्याकडून आगीवर कशा पद्धतीने लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येईल आणि जे काही लोक अडकली आहेत का यांचा देखील शोध आहे तो अग्निशामक दलांकडून घेतला जातोय. आणि त्यांना देखील रेस्क्यू कशा पद्धतीने लवकरात लवकर करता येईल हे देखील पाहिजे. ठीक गणेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे होते. मुंबईतल्या विले पार्लेमध्ये प्राईम मॉलमध्ये आग लागली. या ठिकाणी हा परिसर दाटीवाटीचा आहे हे दृश्यांमध्ये लक्षात येतच आहे. त्यामुळे इथे आग विझवण्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या गाड्यांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. 13 गाड्या आणि 8 वॉटर टँकर इथे दाखल झालेले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही दुकानं उघडली होती, त्यामुळे ते दुकानाचे मालक किंवा कर्मचारी या ठिकाणी अजूनही आहेत. त्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 24 तासवर एक्सक्लुसिव्ह दृश्य ही प्राईम मॉलमधल्या आगीची. धुराचे लोट वर उठत आहेत आणि त्यामुळे ही आग किती मोठी आहे त्याचा अंदाज येतोय. मुंबईतल्या प्राईम मॉलमध्ये आग लागली. 24 तासवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही बघताय. विले पार्लेमध्ये हा प्राईम मॉल आहे. दाटीवाटीचा संपूर्ण परिसर आहे. आजूबाजूला भरपूर बांधकाम या ठिकाणी आहे, त्यामुळे या अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत जाताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 13 गाड्या आणि 8 पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण अजूनही आतमध्ये काही कर्मचारी सुद्धा अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. ही मॉलच्या पुढची दृश्य आहेत. गर्दी मोठ्या प्रमाणात जमलेली आहे. या ठिकाणी गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात जमलेली आहे, त्यामुळे या बघ्यांना बाजूला करणं हे सुद्धा मोठं आव्हान इथे आलेल्या पोलिसांपुढे आहे. कारण ज्यावेळेला अशी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते त्यावेळेला दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही आग मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे या मॉलमध्ये. अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 24 तासवर एक्सक्लुसिव्ह दृश्य बघताय तुम्ही. विले पार्लेतल्या प्राईम मॉलमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 13 गाड्या आणि 8 वॉटर टँकर इथे आग विझवण्यासाठी दाखल झालेत, पण आग अजूनही विझलेली नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24.